पहिली मला घेतलेली साडी ही आहे, म्हणजे माझ्या आयुष्यातली. जसं मी 12th गेले तेव्हा मला तिने ही साडी घेतली होती आणि सहज वाटलं की आज घालावी म्हणून. कशी वाटते ते नक्की सांगा कमेंट बॉक्स. मला विचार ना कशी वाटते. नवीन नवरीसारखी वाटते, 10 झाले लग्नाला असं वाटत. थँक्यू. आणि एवढा मोठा मुलगा आहे का? ए मोठा छोटस पिल्लू आहे, इथं यायला लागली. बघ किती मोठा झाला. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आता मी श्रीला तयार करते, कारण की आम्हाला जायचं बाहेर. मी घातली एवढी सुंदर साडी कारण की आज आपण महाशिवरात्रीचं जे पारण असतं त्याचं उपवास सोडत असतो आजच्या दिवशी. आणि काल सगळा उपवास केलेला, त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच आहे. तर आत्ता आम्ही जाणार आहोत मंदिरात, कारण जो उपवास सोडायचा असतो त्याचा महाप्रसाद मंदिरात आहे. म्हणून काल जे पुजारी भाऊ होते त्यांची छान ओळख झालेली, तर त्यांच्याकडनं तसं समजलं की या तुम्ही म्हणून. सो आत्ता आम्ही तिकडेच जातो आहे. तर अगोदर आपल्याला घरी काल आपण पूजा केली होती, तर महादेवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यासाठी मी काय बनवलं ते पण तुम्हाला दाखवते. तर चला तर मग खाली. झालास रेडी श्री? हो. दाखव ना तुझा शर्ट, छान दिसतोय का विचार. जर तुम्हाला माझा नवीन ड्रेस, नवीन पॅन्ट जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा, आवडली का नाही ती. त्या दिवशी स्पाइस मधनं हा एक ड्रेस घेतलेला आहे श्रीला, आणखी 2-3 आहेत पण ते दाखवायचे राहून गेलेत, तर जेव्हा तो घालेल तेव्हा मी दाखवेल तुम्हाला. चला. काहीतरी गोड बनवायचं असतं म्हणून ही मी खीर बनवलेली आहे तांदळाची, तुम्ही पाहू शकता. तर ही दाखवणार आता मी देवाला नैवेद्य म्हणून. आणि आणखी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, हा नारळ काल मंदिरात मला ओटीला घातला होता तर हा मी इथेच ठेवते, कारण प्रसाद म्हणून हा मिळालेला आहे स्वतःसाठी. कारण काय आयडिया नव्हती की बाहेर जायचंय, म्हणजे मंदिरात जेवायला जायचंय वगैरे, कारण महाप्रसाद आहे हे गावाकडे असायचं, आमच्या पण इकडे असतो की नाही ते काही माहिती पण नव्हतं. पण म्हणून मी कणिक वगैरे म्हणून ठेवली होती इकडे, पाहू शकताय तुम्ही. आणि परत अचानक कॉल आला यांचा की आपल्याला मंदिरात जायचं बोलवलं म्हणून. सो मग आहे असंच ठेवलं सगळं, म्हटलं आता हे कणिक फ्रीजमध्ये ठेवू, आजच्या दिवस काय करणार ना, रात्री करावं लागणार त्याचं स्वयंपाक. सो आता आम्ही जातो मंदिरात आणि पूजा पण झाली आहे, नैवेद्य दाखवलं. आता म्हणायचं की जी झालं ती चांगलं झालं. श्री तर खूप उत्सुक आहे. तर पूजा झाली आहे आणि तरी बघा कणिक आता मी डब्यात भरून ठेवली, फ्रीज मध्ये ठेवते आणि आता निघतोत आम्ही. चला तर मग आता पुढचा रस्ता जो काही आहे तो मी कालच्या व्लॉग मध्ये शूट घेतला होता, त्यामुळे ते काही दाखवणार नाही. डिरेक्टली आम्ही तिथे गेलेलो, दाखवीन तुम्हाला मंदिरातलं आणि तिथला महाप्रसादाचा सोहळा पण पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. यांना ऍज युजुअल गडबडीत असतात ते कामात आहेत. आणि श्री इकडे बघा, काय म्हणतो श्री, जायचं? हो जायचं ते मंदिरात. हो चला म्हणा तुम्ही पण आमच्यासोबत. ही इज ऑलवेज बिझी. सध्या पण फोनवर आहेत, तेवढ्यातून जसा वेळ मिळतोय आम्हाला थोडा थोडा तसं मी पूर्ण फॅमिली ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करत असते, कारण हे सतत बसू का? बस मग पप्पांचा मेसेज चाललाय ना, प्लीज थोडस घरी पण आलं तर हे सतत चालत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड.
माननीय समाधे शिक्षो यांनी बंद करते दुसरे मज्जा आईस्क्रीम खाते काल खाली नाही खाली पण बघ केवढे मज्जा आईस्क्रीम ची आणि तू कशी खाल्ली मज्जा खाल्ली मला तू काय करतो बघ आयडिया मला आईस्क्रीम खायचं होय चल तर आलोय आपण आता इथं महाप्रसाद घ्यायला एवढा मुलगा आहे का ए मोठा छोटस पिल्लू एक इथे यायला लागले बघ किती मोठा झाला चल दादाजी आहेत तर हे बोलले की तुम्हाला युट्यूब वर पाहिलं आणि आज महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तर नक्की तर हे सांगतील आपल्याला की कसं कसं नियोजन असतं आणि किती प्रसाद बनतो किती भाविक येतात वगैरे थोडं आता बरेच वर्ष प्रसाद चालू आहे तर गेल्या वर्षी बंद झालेला तर यंदा परत चालू झाला म्हणजे कोरोनामुळे थांबलेला होता तर आता परत चालू केला ह्या वर्षी 4,500 भाविक इथनं प्रसाद त्याचा लाभ घेऊन गेलेत तर सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत हा प्रसाद होता तसंच लोकांची महाशिवरात्री दिवशी सुद्धा गर्दी होती 4,500 भाविक आलेले होते धन्यवाद म्हणून आम्ही आलो जरा लवकर आला असता मी आणि त्याला शिरा फक्त दिला तरी बस 400 किलो तांदूळ संपलाय मला अरे बापरे शिरा आणि भात आमटी आहे छान असा महाप्रसाद आहे तर आता आम्ही खातो महाप्रसादाचा लाभ घेतो तर इकडे तुम्हाला दिसत असेल सगळे सेवा करतात आणि स्वेच्छेने सेवा करतात महाशिवरात्रीच्या दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा महाप्रसाद असतो इथं आणि बरेच आजूबाजूच्या गावातले किंवा कोल्हापुरातील लोक येऊन इथं लाभ घेतात महाप्रसादाचा आणि आम्हाला थोडासा लेट झालेला आहे ब्लॉगच्या माध्यमातून इतरांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं म्हटले पण मला कसं झालं की हे नव्हते आलेले तोपर्यंत मग त्यामुळे येतं पण येईल ना मग ते आल्यास पण ह्यांना म्हणले की थोडं लवकर आलं असतं त्यामुळे
इट्स ओके, काही हरकत नाही. छान आहे शिरा, आवडला? देवाचा प्रसाद आहे. आम्ही पण आता आणि मग पुन्हा बोलतो. किती वाजले बघा, 3:15 झालेत, म्हणजे 3:15 झालेत हो की नाही हो. तर आताच महाप्रसादाचा लाभ घेऊन झालाय. खूप चविष्ट रुचकर असा प्रसाद हे बघा. लागलं का कुणाला? तर आता निघालोय आम्ही घरी आणि हे बघा श्रीचं चाललंय मला खेळणी दे इथली म्हणून. आणि ते इतके आवची भाऊ रेट लावतात. महाद्वार रोडला जी खेळणी अतिशय कमी प्राईजला असतात ती सुद्धा इथं खूप महाग लावतात. तर त्याला बोलले की तिथं गेल्यानंतर तुला देते महाद्वार रोडला पण. अरे त्यापेक्षा सुंदर खेळणी मिळणार तुला, सेम तीच देणार. ओके, सेम तीच. सुंदरच देणार तुला, त्यापेक्षा सुंदर. काय म्हणला डबर मला? काय नाही. मास्क कुठे आहेस रे तुझा? हाय हाय माझ्या नाही. प्रत्येक खूप खेळणी झाली ना, त्यामुळं एवढं काय कधी तर थोडस त्याग करायला विचार पाहिजे. त्याग नाही, विनाकारांचे लाड नको. तेच पैसे वेस्ट किती घालवायचे. आता इथे काय आलोय आपण? तिचा हट्ट पुरवायला. काय पाहिजे आता? ज्यूस आहे का टमी मध्ये जागा ज्यूस प्यायला? आहे आहे का? अगोदर विचारू आपण तिथं ज्यूस आणि मग जाऊया. थांब, पप्पा गेले. काय म्हणतेस वर्षा? काय नाही, ताक आणि लस्सी मागवलेली आहे. वाव, तर बघू शकता आता आम्ही जाता जाता थांबलो इथं, कारण की श्रीचा हट्ट होता की मला खेळली नाही दिली तर ॲटलिस्ट मग मला ज्यूस किंवा काहीतरी द्या. घेतोय आणि आम्ही ताक मला आवडते, भारी वाटतं. पाठीमागं लोकेशन बघा किती मस्त आहे, ज्वारी वगैरे आहे ना, भारी दिसतं. घे पण श्री कुठे विचारणार, पण श्री आहे ते एन्जॉय करतो त्यामुळे. बघा कसं वाटतं इथे फील. खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण, मस्त आहे. तर पोहोचलोय आम्ही घरी, बराच वेळ गेला आमचा तिकडे, पण छान वाटलं, प्रसन्न वाटलं. तर आता मला लेट होत, तर आता मी निघतो. चेंज कर ना. श्रीला पाहिजे होती तिथे एक खेळणी गाडी, आणि तशीच खेळणी त्याच्याकडे घरी आहे, तरी पण त्याला खेळणी पाहिजे होती, तर म्हणून आम्ही दिली नाही. कारण प्रत्येक वेळी सगळं त्यांच्या मनावर जर केलं तर मग मुलं आणखी जास्त हट्टी होतात. थोडा वेळ मुडा वापरायला त्याचा, पण काही वेळानंतर मग होईल तो व्यवस्थित. त्याला पण समजायला पाहिजे की जास्ती खेळणी किंवा तीच ती खेळणी डबल डबल नको आहे म्हणून. तर चेहरा बघा कसा करून बसला. तुझ्याकडे आहे ना तुझी, आता नको आहे आपल्याला की नाही? तसली स्टँडिंग होती ना, तू एक सर्कल होतं ती खेळणी म्हणत होतो. मग ती महाद्वार रोडहून आणू आपण, तिथे महाग होती बाळा ती. आपण एक्स्ट्रा पैसे का द्यायचे त्यांना? ते फक्त तिथं ठेवली मंदिराच्या बाजूला म्हणून त्यांनी जास्त पैसे घेत होते. तीच महाद्वार रोडला खूप स्वस्त आहे, तिथून घेऊ आपण. ठीक किशी, यांचं आवरले, निघालेत ते आता ड्युटीला. आणि मी आता एडिटिंग करते श्रीचा थोडासा अभ्यास, आणि एडिटिंग करते कारण उद्याचा व्हिडिओ तुम्हाला वेळेत यायला पाहिजे. सो त्यासाठी तर चला, तर मग या नोटवरच आजचा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो. भेटत तुम्हाला लवकरच एका नवीन ज्यूस.
जूस आइसक्रीम पार्टी सोबत तेवढे जे तुला जयिंग जयमाटोन खूप कडवाय पाणी कोल्ड ड्रिंक पिलास ना तसंच लागणार है ना. चला बाय बाय. तर चला तर मग भेटतोच लवकरच तुम्हाला एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्हाला आजचा कोल्ड ड्रिंकचा आणि आईस्क्रीमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटतोच तुम्हाला एका नवीन व्लॉग सोबत आईस्क्रीम पार्टीच्या आणि रुसच्या. उपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय. Bye. Bye.